नमस्कार मित्रांनो, गावाकडची माहिती वेके महाराज चॅनलमध्ये मी कैलास सिप्परकर आपलं स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहोत आणि या ठिकाणी यात्रेनिमित्त कोणत्या प्रकारची तयारी चालू आहे ते आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, वेगवेगळे हार या ठिकाणी विकायला आलेले आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी यात्रेची तयारी चालू आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडी थोडी गर्दी या ठिकाणी वाढत आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता ह्या होड्या वगैरे पूर्णपणे सज्ज आहे। हे पोलीस डिपार्टमेंट, कडक सुरक्षा या ठिकाणी आहे। तुम्ही बघू शकता हे इकडं हे वासुदेव मंडळी, वासुदेव, खूप आलेले आहेत बघू शकता तुम्ही। तुम्ही बघू शकता यांची या ठिकाणी वासुदेव मंडळाची मीटिंग चालू आहे। आपण जरा ह्यांच्याकडून माहिती घेऊया। जरा कुठून आलाय हो तुम्ही? कुठून आले तुम्ही? कुठून आला तुम्ही? इथं आता काय मीटिंग चालू आहे? यांची या ठिकाणी मीटिंग चालू आहे बघू शकता आपण, नियोजन। तर मित्रांनो, हे एक दिंडी आलेले आपण बघू शकता। कुठून आले? बल्लारी। महिलांचा सुद्धा सहभाग आहे बघू शकता आपण। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही अगरबत्त्या तयार करत आहे अशा पद्धतीने। किती अगरबत्त्या आज टार्गेट आहे मावशी यात्रेला? तरी पण अंदाजे प्रत्येक वर्षी किती बनवता? आता यात्रेनिमित्त हे 10 किलोच ह्यांचं टार्गेट असते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं अगरबत्त्या तयार करून वाळू घातलेले आहेत। पुढं भरले जातात प्रकारचा मान। कशा संदर्भात? संदर्भ 6 किलो वारी होती। हां, त्या वारीसाठी आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो। दर्शन घ्यायसाठी? हां। तर मित्रांनो, बघू शकता हे माड्यावरून आलेले आहेत। बघू शकता इथं पाठीमागे, हां, 69 वर्षाचे हे आजोबा आहेत तुम्ही बघू शकता। आणि हे पाठीमागं आहे ते विठ्ठल मंदिर।
अशा पद्धतीने हे हे सायकलवर आले तुम्ही बघू शकता। बघू शकता हे अशा पद्धतीने विठ्ठल मंदिर परिसर तुफान अशी गर्दी। मित्रांनो बघू शकता हे एक थंडी पेढ्याचं दुकान आहे। आपण थोडीशी आपण माहिती घेऊन जाऊया। देशपांड्यांना विचारा बोलतात किती टार्गेट किती किलोचं टार्गेट आहे यावर्षी? यावर्षी आता जवळजवळ 700-800 किलो माल आमचा खपेला असं आशा आहे। यात्रा तर भरपूर आहे। अजून काय सांगू शकता? लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। यात्रा दरवर्षीपेक्षा 2 वर्षातून भरते त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। व्यापाऱ्यात भाविकांची वाट पाहत आहेत व्यापार आणि व्यापार चांगला होईल अशी आशा आहे। तयारी करत आहे हो तयारी चांगली आहे। धन्यवाद। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे विठ्ठल मंदिराच्या पुढच्या साईडलाच हे पेढ्याचं दुकान आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगले पेढे असतात। आपण सुद्धा या ठिकाणी खरेदी करू शकता। हे आहे दर्शन बारी बघू शकता आपण। पूर्ण दुकान वगैरे सज्ज झालेले तुम्ही बघू शकता। पोलिसांचा कडक असा बंदोबस्त। हे बारी बघू शकता तुम्ही फुल्ल अशी तमाम गर्दी व्हायला लागली या ठिकाणी। I'm not going to do it.